मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये शेतजमिनीला भूमाता म्हणत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात जो सारा मुलुक ताब्यात आला त्यातील गावे वसाहतीत आणून त्यामध्ये शेतीची व्यवस्था करणे हे एक मुख्य काम होते. या कामाची त्यांनी तीन प्रकार केले. एक, नापीक जमीन पिकाऊ केली. दोन, पिकांचे व गावकरी आणि शेतकरी यांचे रक्षण केले. आणि तीन, स्वराज्यातील सर्व जमिनीचे मोजमाप करून सारा आकारणी केली. या तिन्ही गोष्टीस त्यावेळेला लावणी, संचणी व उगवणी आणि चकबंदी, टकबंदी आणि जमाबंदी अशी नावे होती. सामान्यतः प्रत्येक वर्षी जमीन झाडा पाहून त्या गावचे पाहणीपत्रक तयार केले जात असत. त्यामध्ये जमिनीवरील सरकारी दस्त दरवर्षी ठरवला जात असे. त्यावेळेला प्रशासकीय प्रमुख म्हणून मोरपंत पिंगळे, अनुज दत्तो, दादाजी पंत वाघनीस यांची निवड छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. मोरपंत पिंगळे यांच्याकडे कल्याण, भिवंडे, वारघाट, कोकण हा प्रदेश, तर अनुज दत्तो यांच्याकडे दाभोळ, राजापूर, कुडाळ व बांदा हा प्रदेश आणि दादाजी पंत वाघनीस यांच्याकडे वाईपासून अगदी तुंगभद्रा नदीपर्यंतचा सारा प्रदेश देखरेखीसाठी दिला होता. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.